माणसाकडे कला असली की तो माणूस जगातील श्रीमंत माणूस आहे असे म्हटले जाते. ती कला चित्र काढण्याची असो किंवा मग लाकडावरील कोरीव काम असो, ही कला नेहमीच जगण्यासाठी उत्साह देते. डोंबिवलीतील काही कलाकारांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तू एका प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये लाकडापासून बनवलेले लाईटचे दिवे, लाकडापासून तयार केलेले ॲम्प्लिफायर, नारळाच्या करवंटीपासून तयार केलेल्या वस्तू, मोत्यापासून विणलेले विविध प्रकार येथे ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या निमित्ताने डोंबिवलीच्या कलाकारांसाठी विशेष सृजन दालन तयार करण्यात आल्याची माहिती आशिष नवरे यांनी दिली. बांबू आणि करवंटी आणि काष्टशिल्प असे म्हणून 300 जवळपास वस्तू असत आहे आणि हे मी गेली 15 करतो आहे आणि माझे जे गुरु दाते सर त्यांच्याकडे मी ते शिकलो, ते जवळपास 40 ते काम करत आहे. लोकांपर्यंत पोचवणं जरा कठीण जायचं, मुंबईला न्या वगैरे. माझा उद्देश असा होता, हे सृजन सुरू करण्याचा उद्देश असा होता की इथल्या जे ॲमॅच्युअर्स कलाकार आहेत, जे नवीन कलाकार आहेत, त्यांना एक चांगली संधी मिळावी आणि त्यांची कला लोकांपर्यंत जावी ह्याच उद्देशाने मी हे कलादालन सुरू केलेलं. त्याच्यात दाते रमेश दाते म्हणून आहेत, त्यांचं बांबू आणि करवंडीत त्यांचं बरीच वर्ष काम आहे. त्याच्यात त्यांनी एक ॲम्प्लिफायर बांबूचा केलेला आहे ज्याला इलेक्ट्रिसिटी लागत नाही, तुम्ही नुसता मोबाईल त्याच्यात ठेवलात की जोरात म्हणजे मोठ्या आवाजात तुम्ही गाणी ऐकू शकता, घरी बसल्या तुम्ही ते करू शकता, ऐकू शकता म्हणजे. आणि गणपती केलेले आहेत, इको फ्रेंडली म्हणता येईल. त्याच्यात तुम्ही गणपतीची पूजा आपण करवंट आपलं नारळ किंवा सुपारीचीच करतो जेव्हा आपण गणपती आणतो. याच्यात त्यांनी असा गणपती केला आहे की त्या सुपारीची पूजा करून तुम्ही त्या मागे त्याला सोय केलेली आहे, तिथे ती सुपारी तुम्ही ठेवू शकता आणि विसर्जन करताना तीच सुपारी तुम्ही किंवा जो नारळ असेल तो विसर्जन करायचा आणि त्या नारळ पाण्यात राहिल्यामुळे त्याला एक कोंब येऊ शकतो आणि त्याचं एक झाड लागू शकतं असं तो एक उद्देश त्यांचा होत आहे. ते लोकांच्या प्रतिसादावर ते आमचं ठरेल की कशा प्रकारे आम्ही ते अवेलेबल करून देऊ. कलादालन कायमस्वरूपी कलादालन म्हणूनच चालू होणार आहोत आणि जे नवीन आर्टिस्ट असतील त्यांना आम्ही ते स्पेस अवेलेबल करून देणार आहोत. आणि याच्यात अजून एक ड्राय फ्लॉवर्स अरुणा नवरे यांचं हे आहे, फ्रेम्स आहेत, त्या त्यांनी वाळलेल्या फुलं पानं याच्यापासून केलेली आहेत आणि ते एक चांगला पीस म्हणून तुम्ही हे करू शकता, ऑफिसमध्ये म्हणा किंवा त्याचं डिस्प्ले करू शकता. या प्रदर्शनात जवळपास 300 वस्तू मांडल्या असल्याचे त्यांनी सांगितले. डोंबिवलीकर असणारे रमेश दाते गेल्या 40 करवंटी आणि लाकडापासून वस्तू बनवतात. या संदर्भात अनेक प्रदर्शनं देखील त्यांनी यापूर्वी भरवली होती. गणपती बाप्पा, मोटारसायकल, विविध पक्षी, प्राणी, स्वयंपाकखोलीत लागणाऱ्या काही वस्तू त्यांनी आपल्या कलाकृतीतून साकारल्या आहेत. याशिवाय अरुणा नवरे यांनी सुखवलेल्या पानाफुलांपासून कलाकृती साकारल्या आहेत. या कलाकृती अक्षरशः चित्र रेखाटल्यासारख्या वाटत असून अत्यंत सुबक अशी कलाकृती त्यांनी साकारली आहे. संतोष काळे यांनी जंगलात फिरताना काही लाकडे गोळा केली. या लाकडांवर काहीतरी कलाकृती साकारावी असे त्यांना वाटले, त्यामुळे त्यांनी कलाकृती साकारण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांनी लाईटचे दिवे, शोपीस बनवले असून ते देखील प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. हाताने विणलेल्या मोत्यांच्या विविध वस्तू या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत. हे प्रदर्शन 24 डोंबिवली पूर्व येथील रामनगर परिसरातील नवरे प्लाझा येथे सुरू राहणार आहे. हे सृजन कलादालन देखील त्यांनी नवोदित कलाकारांसाठीच सुरू केल्याचे नवरे यांनी सांगितले. त्यामुळे सांस्कृतिक डोंबिवली म्हणून ओळख असणाऱ्या या शहरात पुन्हा एकदा कलाकारांसाठी सृजन कलादालन सुरू झाले आहे. भाग्यश्री प्रधानाचार्य, लोकल एटीट, डोंबिवली.